सखुआजी सखुआजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्याइतपत महत्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सखुआजी मरण पावली याला विशेष महत्व काय असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही, तरीही सखुआजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतंय. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढतीये. कोण सखुआजी? माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही, ना माझ्या जातीची ना पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. सखुआजीचं वय वर्षे 90, हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. उपस्थित करणे, व्यक्त करणे, टुरेज, जखम, घाव, अवुंड, निरभ्र, स्वच्छ, क्लाउडलेस, सुरकुत्या, त्वचेची चुणी, रिंकल, मरण पावणे, मृत्यू होणे, टू पास अवे, खोलवर जखम होणे, तीव्र दुःख होणे. सखुआजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठे चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारा माणूस, हाड गेली वाड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखुआजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही. सखुआजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. भाषिक ज्ञान, भाषेविषयी सखोल माहिती, इन डेप्थ नॉलेज ऑफ लँग्वेज. म्हणजे कुणी म्हटलं, म्हातारी गप घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला? तर ती लगेच म्हणायची, मरण लोकाला, सरंदिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. सरण, चिता, फ्युनरल पाय, कपाळ, भाळ, फोरहेड, हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा, अवर्णनीय, वर्णन न करता येण्याजोगा, इनडिस्क्रायबेबल. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची, शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची. शाळेला जाताना काही वेळ, शाळेतून येताना काही वेळ, असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली, पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रिंगाळली. दीर्घकाळ, मोठ्या काळाचा अवधी, रिंगाळणे, घुटमळणे, चुलिंग. आजी म्हणाली, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला, चार तप तपश्चर्या केली, परत आला, त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला, फळाला नागिन डसली, बैलाची दातकुडी बसली, नांगराची नदी झाली, बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिणीला घेऊन पळाला. तपश्चर्या, तपाचरण करणे, पेनन्स, खांदा, शोल्डर, फाळ, नांगराच्या टोकाला लावण्याचे लोखंडी पाते, द ब्लेड ऑफ अ प्लाव. तपश्चर्या करणे, साधना करणे, टू प्रॅक्टिस पेनन्स, दातकुडी बसणे, दातखिळी बसणे, लॉकिंग ऑफ जॉज ड्यू टू पेन. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हातांच्या हालचाली, या साऱ्यातून हे सारं आपल्यासमोर घडतं आहे, आपण पाहत आहोत असे वाटून अंगावर शहारे यायचे. शहारा, रोमांच, गूजबम्प्स, अंगावर शहारे येणे, रोमांचित होणे. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे, तिथून पुढे झोपच लागायची नाही. कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं, पण कैक वर्षात असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. कैक, कित्येक, मेनी, डोळे टक्क उघडे पडणे, झोप न लागणे, नॉट एबल टू स्लीप ॲट ऑल. आजीनं कैक गोष्टी सांगितल्या, पण एवढीच कशी मेंदूत ऋतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे. मेंदूत ऋतून बसणे, मनात घट्ट ठसून राहणे, टू बी डीपली रूटेड. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, गाव गरीतला, सपनात धरीतला, धरती दुपावली, माती हराकली. सपान, स्वप्न, अ ड्रीम. आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही. सखुआजी गावातल्या कोणाच्याही बारशाला, लग्नाला, मैताला हटकून पुढं असायचीच. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं, तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. गावातल्या बापय माणसात ती एकदम बरोबरीने वावरायची. मयत, प्रेत, फ्युनरल, बापय,
पुरुष मेन फोक. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. इड पडलं, चाकबंदी झाली. अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावग वागला. इड विडा, वावग वाईट, इड पडणे, वेढा पडणे, टू एन सर्कल. गाव बैठक बसली. पंच म्हणाले, रिवाजानुसार सातब्याच्या पुराला दंड कराच. सगळ्यांनी माना डोलावल्या. निर्णय फायनल. रिवाज, रीत, ट्रेडिशन, मान डोलावणे, संमती देणे, टू नॉट वन्स हेड इन अग्रीमेंट. एवढ्यात म्हातारी उठली, म्हणाली, पोरग मांडीवर घाण करताय म्हणून मांडी कापताव्या गा. पोरग मुलगा, चाइल्ड, वावग वागणे, चुकीचे वागणे, टू बिहेव इरिस्पॉन्सिबली. सगळे टाळा पगळून बघायला लागले. बोलायचं काय? टाळा पगळून बघणे, आ वाचून पाहणे, टू बी डम फाउंडेड. शेवटी सगळे उठले, आपापल्या घराच्या वाटेला लागले. सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही. म्हातारीची गावाला भीती होती. एकदा सखुआजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते, पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. प्रौढ, वयात आलेला, अडल्ट. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, आमचं पोरग एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तूच शिकव रे आम्हाला. सखुआजी 15 दिवसात वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. आठवड्यात सही पुरता साक्षर केला. आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं. दही साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. सखुआजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती, तर कुठल्या कुठं पोहोचली असती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती. पण ते तिच्या नशिबात नव्हतं म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. सखुआजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं. गाव पोरकं झालं. हयात, आयुष्य, एन्टायर लाईफ, काबीज, हस्तगत, कॅप्चर्ड, पोरक, निराधार, पॅरेंटलेस. शिकणे सवरणे, शिकून ज्ञानी होणे, टू बिकम लिटरेट. डोळ्यात पाणी येणे, रडवेले होणे, टू बी इन टियर्स. पोरके होणे, अनाथ होणे, टू बिकम पॅरेंटलेस. काबीज करणे, मिळवणे. आता फक्त आजीच्या दंतकथा, घडलेल्या न घडलेल्या. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. आता गावगाडा बदलला. आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. दंतकथा, काल्पनिक गोष्ट, मिथ. गोतावळा, नातेवाईक, रिलेटिव्ह, गाव वाडा, गावाचे स्वरूप. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची?